बातमी लालबागच्या राजाच्या चरणी भक्तांमध्ये सुरू असलेल्या भेदभावाची आहे. होय, लालबाग परळमधील गणेशोत्सवाचं केंद्रस्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या चरणी कर्मचाऱ्यांची मुजोरी आणि भक्तांमधील भेदभाव समोर आलाय. हा भेदभाव नेमका कसा आहे, काय घडलंय दरबारात राजाच्या, बघा. लालबाग राजाच्या दरबारात भक्तांमध्ये भेदभाव. सुरक्षा रक्षकांची सामान्य भक्तांवर मुजोरी. सामान्यांना धक्काबुक्की, व्हीआयपींना पायघड्या. हे दृश्य पाहून तुमच्या संतापाचा पारा चढल्याशिवाय राहणार नाही. ही मुजोरी सुरू आहे मुंबईतल्या लालबागच्या राजाच्या दरबारात. एकीकडे सर्वसामान्यांचे बखोटे पकडून भाविकांना धक्के देत सुरक्षा रक्षकांची सर्रास मुजोरी सुरू आहे. दुसऱ्या बाजूला धनदांडग्यांसाठी लालबागच्या राजा गणेश मंडळाकडून पायघड्या घातल्या जात आहेत. या दृश्यांमध्ये तुम्ही हा राजाच्या दरबारातला भक्तांमधला भेदभाव उघडपणे सुरू असल्याचं पाहू शकता. त्यामुळे आता सामान्य भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हो, व्हीआयपी तर पण सामान्यांना सोडलं पाहिजे लवकर. लाईन काय केली राखी? हा, आता आम्हाला 4 तास झाले. व्हीआयपी लोक गाडी घोडा घेऊन येतात, ते लोक तर कवा बी जाऊन सकतात. आमचे तर घरी लहान लहान पोरं आहे, आमचे घरचे माणसं वाट बघतात की आमच्या आई बाबा कवा येतील. हे कारण आम्हाला लवकर लवकर दर्शन करून देवा. हो, व्हीआयपी मुळे लाईन थांबवली होती. आम्हाला पण अर्धा तास, म्हणजे ज्यावेळेस आम्ही पुढे आलो तेच हाफ एन आवर आम्हाला पण थांबून ठेवलं होतं. मूक दर्शनाची जी लाईन आहे ना ती फास्ट सोडली जाते, पण जी चरण स्पर्शांची लाईन आहे ना तिला वेळ लागतो. त्रास होतोच ना, आम्हालाही होतो. लोक पडतात एकमेकांच्यावर, पाय देतात दुसऱ्यांच्या पायावर, धक्काबुक्की होते. लालबागच्या राजा मंडळाच्या सुरक्षा रक्षकांच्या मुजोरीचा वाईट अनुभव सर्वसामान्यांनाच नाही तर सेलिब्रिटींनाही येतोय. लालबागच्या राजा पंडाळच्या बाउन्सर्सनं आपल्या आईला धक्काबुक्की केल्याचा आरोप पंड्या स्टोअर्स फेम अभिनेत्री सिमरननं केलाय. त्याचा व्हिडिओ सिमरननं इंस्टाग्रामवर पोस्ट केलाय. लालबागच्या राजाच्या दरबारातल्या या मुजोरीवर साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केलेत. रांग वाढताना व्हीआयपींना फोटो काढण्याची मुभा कशासाठी? व्हीआयपींना पायघड्या तर सामान्य भक्तांना धक्काबुक्की कशासाठी? कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांच्या मुजोरीला मंडळ चाप का लावत नाही? लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी राज्य आणि देशभरातून लाखो भाविक येत असतात. हे भाविक 8 ते 10 तास रांगेत थांबतात. मात्र या भाविकांना पंडालच्या बाउन्सर्स आणि सुरक्षा रक्षकांच्या मुजोरीचा सामना करावा लागतो. त्यामुळेच बाप्पा तुझ्या देवळात मुजोरांचा फळ असंच म्हणायची वेळ भाविकांवर आली आहे. त्यामुळे लालबागचा राजा गणेश मंडळानं बाउन्सर्सची मुजोरी थांबवायला हवी, कारण ही मुजोरी खुद्द बाप्पालाही आवडणारी नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.